नमस्कार, मी डॉक्टर अनुजा केळकर. मी सायकॅट्रिस्ट आहे, डी ॲडिक्शन स्पेशालिस्ट आहे, सायकोथेरपिस्ट आहे आणि केळकर तुळणकर सायकॅट्री नर्सिंग होम घोडबंदर ठाणेमध्ये ॲज अ सायकॅट्रिस्ट प्रॅक्टिस करते. आज मी संवाद साधणार आहे अशा लोकांशी जे ट्रीटमेंटवर आहे, सायकॅट्री ट्रीटमेंटवर आहे आणि त्यांच्या रिलेटिव्हशी जे त्यांच्याबरोबर राहतात आणि त्यांच्यावर म्हणजे ट्रीटमेंट घेता येत की नाही हे त्यांचं लक्ष राहतं. तर जेव्हा सायकॅट्रिस्टकडे ट्रीटमेंट करता जातात पेशंट्स, तेव्हा सायकॅट्रिस्ट ट्रीटमेंट प्लॅन, ट्रीटमेंट कसं कसं करायचं आहे, काय काय करायचं आहे याच्याबद्दल इन्स्ट्रक्शन्स देतात, सजेशन्स देतात. तर त्या जनरल सजेशन्स काय काय असतात हे मी तुम्हाला पहिले सांगते. त्याच्यात पहिला नंबर म्हणजे की ट्रीटमेंट रेग्युलर घ्या, जसं सांगितलं आहे तसं घ्या, डोजेस स्किप नका करू. जर जसं आपण रोज श्वास घेतो तसेच लक्षात ठेवून आठवणींनी गोळ्या घेणं गरजेचं आहे. त्याचबरोबर या गोळ्या जशा लिहून दिल्या तशाच घ्या. बरेचदा काय होतं की पेशंट्स आपल्या हिशोबानील गोळ्या घेतात, म्हणजे जी ज्यांनी वाटतं की आपल्याला बरं वाटतं आहे त्या गोळ्या कंटिन्यू ठेवतात आणि बाकीच्या गोळ्या बंद करून टाकतात. असं न करणे. डॉक्टर हे पण सांगतात की इफेक्ट यायला या गोळ्यांचा किमान 15 दिवस तरी लागतील, 10 ते 15 दिवस. या तापाच्या गोळ्या नाही की लगेच गोळी घेतली आणि ताप उतरला. त्याच्याबद्दल हे पण सांगतात की हा कोर्स आहे, 6 ते 8 महिने मिनिमम किंवा वर्षभर, 2 वर्ष 5 वर्ष हे त्यांच्या आजाराप्रमाणे किंवा त्याचा किती वर्षांचा आजार आहे या सगळ्या पॅरामीटर्सवर ते अंदाज सांगतात की एवढ्या एवढे दिवस सुरू ठेवावं लागेल गोळ्या. त्याचबरोबर की व्हिजिट्स किंवा फॉलोअप्स देणं गरजेचं आहे. जेव्हा जेव्हा लिहून दिलेलं आहे तेव्हा तेव्हा फॉलोअप देणं गरजेचं आहे. त्याचबरोबर जर काही साईड इफेक्ट होत असतील तर ताबडतोब येऊन सांगा साईड इफेक्ट्स होत आहेत. आणि जर काही लोक प्रॉब्लेम होत असेल मेडिसिन्सचा 2-3 दिवस घेतल्यावर किंवा 5 दिवस घेतल्यावर तरी पण येऊन सांगा. तर हे काही कॉमन इन्स्ट्रक्शन सगळे सायकॅट्रिस्ट देतात. आता याच्यामध्ये काय होतं की काय चुका घडतात जे ट्रीटमेंटवर आहेत त्या लोकांकडून, तर त्याच्यात मी काही तुम्हाला सांगते. एक म्हणजे हे जे पेशंट्स आहेत हे गोळ्या सुरू करतात आणि 3-4 दिवस 10 दिवस घेतात आणि मग त्यांना असं वाटतं की ठीक आहे आता मी बरा आहे आणि गोळ्या बंद करून टाकतात. आणि काही दिवस असं असतं की रिस्पॉन्सच्या हिशोबाने 15 दिवस, काही लोक महिनाभर, काही लोक 6 महिने, वर्षभर एकदम छान राहतात आणि परत ते प्रॉब्लेम सुरू होतात, त्याला रिलॅप्स असं म्हणतात. पण आता मग ते परत डॉक्टरकडे येतात आणि म्हणतात अरे आम्हाला तर काहीच फरक पडला नाही, आम्ही गोळ्या घेतल्या आणि आम्ही बरे होतो पण आता आम्हाला परत त्रास सुरू झाला, मग आम्हाला काहीच फरक पडला नाही. पण असं नाही आहे. 10 दिवस जर तुम्ही गोळ्या घेतल्या आणि तुम्हाला जर फरक पडतो आहे याचा अर्थ तुम्हाला फरक पडला असता, पण तुम्ही गोळ्या बंद केल्यामुळे फॉल्ट डॉक्टरचा नाही आहे याच्यामध्ये. डॉक्टरच्या गोळ्यांमुळे इम्प्रूव्हमेंट झाली होती आणि डॉक्टरांनी सांगितलं होतं की हे कंटिन्यू ठेवावं लागेल, तर ते ठेवल्या गेलं नाही, त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम परत झाला. काही लोक काय करतात की डोजेस स्किप करायचा प्रयत्न करतात, म्हणजे महिनाभर घेतात आणि मग 2 दिवस स्वतःच बंद करून पाहतात आणि मग डॉक्टरांकडे येतात काही दिवसांनी आणि सांगतात की आम्हाला तर परत त्रास होतो आहे, काहीच फायदा झाला नाही, एकही दिवस आम्ही गोळी खाल्ली नाही तर आम्हाला लगेच त्रास होतो. पण याच्यामध्ये असं आहे की 1 महिना तुम्ही गोळ्या घेताय आणि सडनली तुम्ही 3-4 प्रकारच्या गोळ्या बंद केल्या तर तुम्हाला त्रास होणं स्वाभाविक आहे, कारण मेंदूला ज्या गोळ्यांची सवय झाली आहे त्या गोळ्या मिळणं गरजेचे आहे. सडन स्टॉप केल्या तर तो त्रास होणं स्वाभाविक आहे. म्हणूनच डॉक्टर म्हणतात की जेव्हा कोर्स कम्प्लीट होईल किंवा जेव्हा मेंटेनन्स येईल तेव्हा आपण हळूहळू करत गोळी कमी करत जाऊ आणि बंद करू. ताबडतोब डॉक्टर सायकॅट्रिस्ट सांगतच नाही गोळ्या बंद करायला. याच्यात अजून एक प्रकार म्हणजे की बरेच लोक 3-4 महिने घेतात, 2-3 महिने बंद करतात, परत 3-4 महिने घेतात, परत 2-3 महिने बंद करतात आणि सायकॅट्रिस्टकडे येताना किंवा डॉक्टरांना सायकॅट्रिस्टला सांगतात की पहा डॉक्टर मी तर 5 वर्षापासून गोळ्या घेतो आहे पण बघा माझ्या तर गोळ्याच बंद नाही झाल्या. पण याच्यामध्ये ज्या गॅप्स होत्या 2-3 महिन्याच्या
त्याच्यामुळे तुमची ट्रीटमेंट ही शून्य झाली, हे काउंट होत नाही. ॲट अ स्ट्रेस जर तुम्ही महिना वर्षभर ट्रीटमेंट घेताय ती काउंट होते. जर तुम्ही 3 महिने बंद केले आणि 3 महिने परत सुरू केली, परत 3 महिने बंद केलं, तर ती ट्रीटमेंट फक्त 3 महिन्याची होती आणि त्याच्यानंतर परत तुम्ही तिथेच पोचलात. जे ब्रेनमध्ये लेवल्स यायला पाहिजे केमिकल्सच्या, त्या आलेल्या पण त्या परत पडून गेल्या कारण तुम्ही ट्रीटमेंट बंद केली. मग परत ते सायकॅट्रिस्टला, परत मेडिसिन्सनी, परत ते तसंच करावं लागतं, त्या लेवल्स परत आणाव्या लागतात, तर त्याचा काहीच उपयोग होत नाही. याच्यामध्ये अजून आहे की आम्हाला साईड इफेक्ट्स होतात म्हणून आम्ही गोळ्या बंद करतो. तर साईड इफेक्ट्स जर होतात तर तुम्ही सायकॅट्रिस्टला येऊन भेटायला पाहिजे. जर तुम्हाला झोप येते तर तुम्ही सायकॅट्रिस्टला येऊन दाखवायला पाहिजे. मना स्वतःहून गोळ्या बंद करणं बरोबर नाही. याच्यामध्ये अजून एक आहे की फॉलोअप रेग्युलर नसतात डॉक्टर सायकॅट्रिस्टकडे, तर रेग्युलर फॉलोअप्स द्यायला पाहिजे. जसं डॉक्टरांनी सांगितलं आहे तसेच फॉलोअप द्यायला पाहिजे. जर डॉक्टरांनी सांगितलं आहे 6 महिने, काही लोक काय करतात की 6 महिन्याच्या गोळ्या विकत घेऊन घेतात आणि म्हणतात आम्ही 6 महिने रेग्युलर घेतल्या गोळ्या, पण फॉलोअप सायकॅट्रिस्टला काहीच नाही आहे. त्याच्यामुळे फॉलोअप देणं गरजेचं आहे कारण काही गोळ्यांच्या रिॲक्शन्स येतात, साईड इफेक्ट्स येतात. जर दाखवल्याच गेलं नाही सायकॅट्रिस्टला तर ते तुमच्या पण लक्षात येणार नाही की याची रिॲक्शन येते आपल्याला. तर हे आहे पेशंट्सचे काय काय, म्हणजे या चुका पेशंट्सकडून होऊ नये किंवा या चुका झाल्या आहेत तर सुधाराव्या म्हणून मी हे तुम्हाला सगळं सांगितलं. आता रिलेटिव्सने याच्यामध्ये काय करावं, जर तुम्ही पेशंटबरोबर आहात तर त्यांना रेग्युलर गोळ्या घेण्यासाठी तुम्ही एनकरेज करायला पाहिजे. त्यांना व्यवस्थित गोळ्या घ्याव्या किंवा डोजेस स्किप करू नये, जशा सांगितल्या तशाच घ्याव्या याच्यावर लक्ष दिलं पाहिजे. काही असे पेशंट्स आहेत, काही असे आजार आहेत की ज्यामध्ये पेशंटला स्वतःला कळतच नाही की आपल्याला काही त्रास होतो आहे आणि त्याच्याकरता आपण गोळ्या घेतो आहे. त्याच्यामुळे ते एकतर डोस स्किप करतात किंवा ते फेकून देतात किंवा ते खोटं सांगतात की आम्ही गोळ्या घेतल्या. रिलेटिव्हला असं वाटतं की नाही यांनी गोळ्या घेतल्या आहे किंवा हे घेत आहेत व्यवस्थित, पण जेव्हा डॉक्टरांकडे येतात तेव्हा त्यांच्या कंप्लेंट्स त्याच असतात की मला असं होत आहे, हे होत आहे. डॉक्टरांना समहाऊ एक्सपिरियन्सनुसार कळतं की या एक तर गोळ्या गेल्याच नाही आहेत किंवा या स्किप केल्या गेल्या आहे किंवा पेशंट खोटं बोलतो आहे. आणि जेव्हा हे कन्फ्रंट केलं जातं रिलेटिव्हशी समोरासमोर, तेव्हा रिलेटिव्ह सायकॅट्रिस्टला सांगतात की आम्ही लक्ष कुठे देणार, तो आमच्यासमोर खातो किंवा ती खाते, आता एवढं लक्ष आम्ही कसं काय देणार की पोटात गेलं आहे की नाही. पण हे करणं गरजेचं आहे कारण त्याच्याशिवाय इफेक्टच येणार नाही गोळ्यांचा आणि तो आजार अजून बळावत जाईल. जर रिलेटिव्स बरोबर आहे तर त्यांनी हे नोट करायला पाहिजे की सायकॅट्रिस्टनी फॉलोअपला केव्हा बोलवला आहे आणि त्याच हिशोबाने नोट करून पेशंटला एक तर स्वतः जायला सांगायला पाहिजे किंवा त्यांच्याबरोबर तुम्ही जायला पाहिजे, म्हणजे तो फॉलोअप व्यवस्थित राहील. काही प्रॉब्लेम वाटला मेडिसिन्समध्ये तर ताबडतोब सायकॅट्रिस्टला सांगितलं पाहिजे. हा पूर्ण व्हिडिओ होता पेशंट्स करता जे ट्रीटमेंटवर आहेत किंवा त्यांच्या रिलेटिव्स करता. या व्हिडिओचा उद्देश हेच आहे की प्रॉपर ट्रीटमेंट लोकांना मिळावी आणि त्यांचे जे मिसअंडरस्टँडिंग्स आहेत ट्रीटमेंटबद्दलचे ते दूर व्हावे. तुम्ही व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल, लोकांना माहिती मिळेल आणि त्यांचे जे पण मिसअंडरस्टँडिंग्स आहेत, गैरसमजुती आहेत, त्या दूर होतील. नमस्कार.